फोर मॉडुलस ऑफ टी माइनस म्यू विच इज इक्वल टू माइनस टी माइनस म्यू। तीन स्टेप जे आहेत त्या क्लियर जर झाले असेल तर इथून पुढचा जो काही प्रॉब्लेम आहे डेरिवेशन जे आहे ते सिंपली आहे। हे बघा पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, व्हेन एक्स इज लेस दॅन म्यू हे आपण कंडिशन कन्सिडर केलेली आहे, एक्स हा म्यू पेक्षा लहान असेल आणि फ्रॉम इक्वेशन वन आपल्याला ऑब्झर्व काय होतोय, टी हा एक्स पेक्षा लहान आहे आणि एक्स हा म्यू पेक्षा लहान आहे, त्यामुळे डायरेक्टली लिहू शकतो टी इज लेस दॅन म्यू विच इज इम्प्लाइज दॅट टी मायनस म्यू इज लेस दॅन झिरो, म्हणजेच निगेटिव्ह असेल आणि हे निगेटिव्ह जर असेल तर मॉड्युलस ऑफ टी मायनस म्यू ची व्हॅल्यू तुमची काय असणार आहे। आता मला इक्वेशन वन लिहिता येईल का पुन्हा, देअरफोर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय लिहिता येईल, इंटिग्रल ओव्हर मायनस इन्फिनिटी टू एक्स लॅम्बडा बाय टू ई रेस टू, ई रेस टू काय येईल मॉड्युलस ऑफ टी मायनस म्यू बद्दल आपण काय लिहू शकतो, हा बोला लक्षात आलेलं आहे मायनस टी मायनस म्यू मध्ये ब्रॅकेट हा लॅम्बडा टी मायनस ब्रॅकेट टी मायनस म्यू बरोबर ना, मायनस टी मायनस म्यू म्हटल्यास थोडस मी एक स्टेप ट्रॅक मायनस ऑफ मायनस ऑफ टी मायनस म्यू टी मायनस म्यू डी टी। ओके नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय मिळेल, इंटिग्रल ओव्हर द टू एक्स लॅम्बडा बाय टू ई रेस टू लॅम्बडा इंटू टी मायनस म्यू डी टी। ओके आता ही जी आहे त्याच्या आधी सुद्धा आपण ऑब्झर्व केलेली आहे, मीन फाइंड करत असताना असेल किंवा व्हॅरियन्स फाइंड करत असताना सुद्धा असेल तर आपल्याला काय करता येईल, हा पार्ट सर्वांनी लिहून घेतला असेल तर फक्त थांबण्यासाठी मला सांगायचं। ओके एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू हा आपल्याला काय करता येईल सांगा मला, टी मायनस म्यू बोला पुट करता येईल ना, हा हो सर हा पुट केल्यानंतर आपल्याला काय व्हॅल्यू मिळणार आहे बघा, पुट काय पुट करतो मी टी मायनस म्यू इज इक्वल टू वाय, म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल टी इज इक्वल टू म्यू प्लस वाय देअरफोर dt is equal to dy हे करस्पॉन्डिंग झालं तुमचं टी च्या बद्दल येणारे बदल। आता व्हेअर ज्यावेळी तुमची रेंज असेल काय, जर समजा टी इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी असेल त्यावेळी एंट्री रेंज काय असेल आणि टी इज इक्वल टू एक्स असताना एंट्री व्हॅल्यू काय असेल, किंवा एक काम करूया थांबा थांबा एक मिनिट डायरेक्ट आपल्याला सॉल्व्ह करता येईल, सबस्टिट्यूशन लावून दे आणि पुन्हा परत व्हॅल्यू तीच येणार आहे, मी डायरेक्ट सेपरेशन करतो इथे विच इज इक्वल टू लॅम्बडा बाय टू आउटसाइड द लिमिट इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू एक्स ई रेस टू इंटू ई रेस टू मायनस लॅम्बडा म्यू डी टी। ओके लॅम्बडा म्यू काय झाली कॉन्स्टंट टर्म आहे का, हो सर त्यामुळे कॉन्स्टंट टर्म मला आउटसाइड घेता येईल, म्हणजेच लॅम्बडा म्यू इंटिग्रल ओव्हर मायनस इन्फिनिटी टू एक्स ई रेस टू लॅम्बडा टी डी टी, ह्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे
बोला e raised to lambda t divided by lambda range x. ओके वैल्यू पुट के नंतर आंसर क्या मिलना रहा है अपर लिमिट पुट केलं काय आणलं तुमचं ई रेस टू लॅम्बडा एक्स डिवाइड बाय लॅम्बडा ज्या तुम्ही लोअर लिमिट पुट करणार मायनस इन्फिनिटी ई रेस टू मायनस इन्फिनिटी व्हॅल्यू काय असते झिरो. ओके फायनल आन्सर काय मिळेल सांगा मला हे मल्टिप्लिकेशन मध्ये लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल म्हणजेच मला लिहिताना असं लिहिता येईल का बघा 1/2 हे लॅम्बडा आहे मी लॅम्बडा काय करतो आउटसाइड करतो लॅम्बडा इंटू काय येणार आहे एक्स मायनस म्यू हे सर्वांना दिसतंय का एफ ऑफ एक्स आन्सर आहे 1/2 ई रेस टू लॅम्बडा इन ब्रॅकेट एक्स मायनस म्यू इथं कंडिशन देणं खूप गरजेचं आहे काय वेन एक्स इज लेस दॅन म्यू हे इक्वेशन नंबर 2 देतो मी क्लिअर झालं का बघा आन्सर आपलं काय येतं 1/2 ई रेस टू लॅम्बडा एक्स मायनस म्यू आपलं सीडेपचं आन्सर संपलं का आणखीन काय आपल्याला गरजेचं म्हणजे दुसरी केस पण आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. ओके आता मी काय करतो हे बोर्डवरचं जर दिसत नसेल जर लहान अक्षर वगैरे वाटत असतील तर लगेच सांगा झालं का हा पाठ झाला असेल इरेज करू झालं कंप्लेंट हे आन्सर जे आहे ते इथं पुट अप करतो की नंतर आपल्याला लागणार आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/2 ई रेस टू लॅम्बडा एक्स मायनस म्यू वेअर एक्स इज लेस दॅन म्यू झालंय सर्वांचं हो सर मी केस सेकंड मध्ये पण जर तुम्हाला एक्स हा ऍडजस्ट कसा होतो
किंवा टी आणि एक्स मध्ये काय रिलेशन येतो ही जर गोष्ट लक्षात आली तर पुढचे जे कॅल्क्युलेशन आहेत ते सिंपल आहेत. केस सेकंड, व्हेन एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्यू. ओके, फ्रॉम फर्स्ट, आता पहिले इक्वेशन नुसार आपल्याला काय मिळतं, काय माहित आहे, टी लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स. एक्स, ओके. आता मी जाणीवपूर्वक काय करतोय बघा, बट तिथं काय आहे आपलं रिलेशन, म्यू इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स आहे ना, बरोबर ना. कंडिशन कोणती आहे आपली, म्यू इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स. इथं पण कंडिशन काय आहे, टी इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स. मग मला सांगा आपल्याला म्यू आणि टी बद्दल रिलेशन काय सांगता येईल. म्यू इज इक्वल टू टी, म्यू इज इक्वल टू टी म्हणता येईल का. समजा बाय एक्झाम्पल मी दोन केसेस घेतो, एक्स ची किंमत 10 आहे, टी ची किंमत 9 घेतो, म्यू ची किंमत 8 घेतो, इक्वल येतात का, या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात का. हे दिसते सर्वांना, एक्स इज इक्वल टू 10, टी इज इक्वल टू 9 आणि म्यू इज इक्वल टू 8, ही कंडिशन घेतली तर सुद्धा ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. मग याचा अर्थ असा आहे का टी आणि म्यू इक्वल आहे, येस ऑर नो. नो सर. मला असं सांगता येईल का टी इज ग्रेटर दॅन म्यू, सांगता येईल का. हो. हा, आणि जर समजा व्हॅल्यू जर रिव्हर्स असत्या तर दोन्ही पण पॉसिबिलिटी आहेत ना, म्यू ची व्हॅल्यू 9 असण्याची पण पॉसिबिलिटी आहे आणि टी ची व्हॅल्यू 8 असण्याची पण पॉसिबिलिटी आहे. म्हणजेच काय, त्यावेळी ह्या दोन टाईपचे असे इक्वेशन असेल, लेस दॅन दिलं असेल तर आपल्याला ग्रेटर किंवा लेस दॅन ह्याच्याविषयी काही प्रिडिक्शन करता येणार नाही. तर आपल्या त्या दोन्ही केसेस आपल्याला काय करावं लागतील, कन्सिडर करावं लागतील. म्हणजेच काय, हा पॉइंट क्लिअर झाला का. बघा, टी हा एक्स पेक्षा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे, म्यू सुद्धा एक्स पेक्षा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे, त्यामुळे जे काही केस कन्सिडर करायचे आहेत त्या केसेस कन्सिडर करत असताना आपण दोन्ही केसेस कन्सिडर करावं लागतील. कोणत्या दोन्ही केसेस, व्हेन टी इज लेस दॅन म्यू, आणि दुसरी केस असेल तुमचे व्हेन टी इज ग्रेटर दॅन इक्वल टू म्यू. आता मला इथे सांगा टी मायनस म्यू ची व्हॅल्यू काय असेल. ह्या दोन्ही केस येऊ शकतात ना, टी हा तुमचा लेस दॅन असेल किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल, हे तुम्हाला मान्य आहे का. हो सर. ओके, तर हा दोन स्टेटमेंट साठी जर तुम्ही अग्री असेल तर आपले इथे स्टेटमेंट लिहिता येणार. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो का, बघा बरं, टी मायनस म्यू इज लेस दॅन 0, टी मायनस म्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. Yes, sir. ही कंडिशन आपण याच्या आधी पाहिलेली आहे का. हो सर. टी मायनस म्यू इज लेस दॅन 0 व्हेन टी मायनस म्यू इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 व्हेन टी इज ग्रेटर दॅन इक्वल टू म्यू. देअरफोर मी आता एफ ऑफ एक्स कोणत्या फॉर्म मध्ये लिहितोय बघा, लॅम्बडा बाय 2 इंटिग्रल ओव्हर मायनस इन्फिनिटी टू म्यू इरेस टू मायनस लॅम्बडा मॉड्युलस ऑफ टी मायनस म्यू डीटी प्लस लॅम्बडा बाय 2 इंटिग्रल ओव्हर म्यू टू टी. म्हणजे ह्या दोन केसेस मी कन्सिडर केल्या, टी ची व्हॅल्यू म्यू पेक्षा लहान असताना आणि टी ची व्हॅल्यू म्यू पेक्षा ग्रेटर असताना, त्यामुळे मी इंटिग्रल काय केलं, सेपरेट केलं इन टू पार्ट, ब्रेक ऍट म्यू. ओके, म्यू टू टी, व्हॉट वी गेट,
e raised to minus lambda modulus of t minus mu dt. हे दोन सेपरेशन लक्षात आलेले आहेत. कोणत्या बेस वरती केलेले आहेत? तर t minus mu and t is greater than equal to mu. कारण काय? तर इथं ऑब्झर्व झालेली आपली ही सेकंड केस मधली कंडिशन आहे. त्या कंडिशन मुळे आपल्याला दोन केसेस कन्सिडर करावे लागतील. एक टी लेस दॅन म्यू असताना आणि एक टी इज ग्रेटर दॅन इक्वल टू म्यू असताना. त्यामुळे आपल्याला जे इंटिग्रल आहे ते आपण दोन याच्यामध्ये डिवाइड केलं. फर्स्ट वन इज मायनस इन्फिनिटी टू म्यू, सेकंड इज म्यू टू टी. ओके, हे इंटिग्रल आता तुम्ही सॉल्व करायचं आहे. ह्याच्या आधी आपण ही सेम केस आपण सॉल्व्ह केलेली आहे. इथून पुढचा जो काय पार्ट आहे तुम्ही सॉल्व्ह करायचा, मला आन्सर सांगायचा आहे. किती वेळ देऊ? पाच मिनिटं. ठीक आहे, वेळ जास्त करावा नको. पाच मिनिटांमध्ये मी तुम्हाला आन्सर विचारणार आहे, मला आन्सर सांगायचं आहे. बोर्डवरील सर्व पार्ट व्यवस्थित दिसतोय? हा, आन्सर लिहिताना येस नो मध्ये आन्सर देऊ शकता. बोर्डवरचा पार्ट व्यवस्थित दिसतोय का? आणि जे जे कोणी क्लासरूमला जॉईन नाहीत त्या सर्वांनी क्लासरूमला जॉईन व्हायचं आहे. इथं 54 प्रेझेंट आहेत, तिथे 44 आहे. 10 पर्सन जॉईन नाहीत, त्यांनी क्लासरूमला जॉईन व्हायचं आहे. क्लासरूमचा कोड जर माहीत नसेल तर आन्सर झाले की मला ऑडिओ मध्ये सांगायचं आहे.
हर्षदीप जगदाळे अनम्यूट करा. हर्षदीप जगदाळे यस सर. तुम्ही गुगल क्लासरूमला जॉईन झालेला आहात? नाही सर. कधी जॉईन होणार आहात? लवकरच होतो सर. लवकर म्हणजे कधी? असाइनमेंट कंप्लीट झाल्यानंतर का? नाही नाही आज होतो. हां ओके. निखिल कामकर यस सर. गुगल कस्टम द ऐड आहात? नाही सर होतो आता क्लास क्लास लगेच होतो. आवाज येत नाही. नंतर लेक्चर झाल्यानंतर मला कॉल करायचा. ओके सर. ओम कदम. हो सर. लेक्चर झाले होते. हा नाही नाही फोन करायचं मला. पूजा साळुंके. यस सर. क्लासरूमला जॉईन आहात? हो आहे. ओके ठीक आहे. समीक्षा पवार. समीक्षा पवार प्रेझेंट आहे का? हो जॉईन आहे सर क्लासरूमला. क्लासरूमला जॉईन आहात? हो. नाव नाही तुमचं त्यामध्ये. हा समीक्षा पवार क्लासरूम मध्ये नाव कोणतं आहे तुम्ही? माझंच आहे सर समीक्षा पवार म्हणून. एक मिनिट. तुम्हाला असाइनमेंट असाइन झालेले आहे. समीक्षा पवार नाही सर अजून. एकदा कन्फर्म करा तुम्ही क्लासरूम मध्ये ऍड नाहीत. हो करते सर. हां त्यामुळे ऍड व्हायचं. 47 ऍड आहेत. ओके जे नसतील त्यांनी आजच्या आज ऍड होऊन असाइनमेंट उद्यापर्यंत कंप्लीट करून सेंड करायची आहे. जर ह्या सर्व गोष्टी नाही फॉलो केल्या तर होणारे सेक्शनिंग जबाबदार नुकसानीस आम्ही जबाबदार नसेन. तुम्हालाही शिक्षणामध्ये काही अडचण असेल, कोणती गोष्ट समज नसेल, काय माहीत नसेल तर कॉल करून विचारा. अडचणी सोडण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत, परंतु काही गोष्टी ह्या तुम्ही फॉलो केल्याच पाहिजे आहेत. ओके आन्सर सांगा मला आता. 1 - 1/2 × e^(-λ) ((x-μ) ओके बेस्ट. काय आन्सर मिळालेलं आहे? वन मायनस
हाँ वन बाय टू वन बाय टू ई रेस टू माइनस लैम्डा एक्स माइनस म्यू ही कंडीशन कधी ज्यावेळी तुमचा एक्स हा काय असेल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्यू. आता हे सर्वांनी फाईंड करायचं आहे. जर नसर आलेल तर दोन मिनिटात लक्ष द्या. पटपट पटपट मी डायरेक्ट स्टेप लिहितोय. सर हा बोला. हा तिथं रेंज दुसऱ्या इंटिग्रलला म्यू टू टी केली की म्यू टू एक्स पाहिजे ना. एक्स पाहिजे ना रेंज दुसऱ्या इंटिग्रल मध्ये. नाही इथं तुमचा टीच असेल त्यानंतर तुमचे फायनली परत एक्स येतो. बघा मी काय करतो आता हे सिम्प्लिफिकेशन करतो ना. हे मायनस मायनस प्लस होईल. हे मायनसच राहील. म्हणजे काय लॅम्बडा बाय टू इंटिग्रल ओव्हर मायनस इन्फिनिटी टू म्यू ई रेस टू लॅम्बडा टी मायनस म्यू डी टी प्लस लॅम्बडा बाय टू इंटिग्रल ओव्हर म्यू टू टी ई रेस टू मायनस लॅम्बडा टी मायनस म्यू डी टी. ओके आता आपल्याला काय करावं लागेल सब्स्टिट्यूशन करावं लागेल. त्यामुळे पुट व्हॉट वी पुट टी मायनस म्यू इज इक्वल टू वाय. आता टी मायनस ओ ओ सॉरी सॉरी हे एक्स म्हणलं ना. सॉरी ओके म्यू टू एक्स. ओके आता टी मायनस म्यू च्या बद्दल आपल्याला पुट काय करता येईल वाय. आता टी मायनस म्यू च्या बद्दल आपण ज्यावेळी वाय पुट करणार आहोत त्यावेळी ऑब्व्हियसली पुन्हा परत जे काय आपण फॉर्म्युलेशन लिहितो टी इज इक्वल टू म्यू प्लस वाय. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय म्हणतोय आपली डी टी इज इक्वल टू डी वाय. ओके तो फायनली फॉर रेंज काय चेंजेस होणार आहे तुमचे वेअर टी ची व्हॅल्यू जी आहे तुमची इन्फिनिटी असेल त्यावेळी वाय ची व्हॅल्यू तुमची काय असणार आहे. हा सांगा मायनस इन्फिनिटी येईल. टी ची व्हॅल्यू म्यू असेल त्यावेळी वाय ची व्हॅल्यू तुमची काय असणार आहे झिरो. ज्यावेळी टी ची व्हॅल्यू तुमची एक्स असेल त्यावेळी वाय ची व्हॅल्यू काय येणार आहे. हा टी ची व्हॅल्यू एक्स मायनस म्यू काय येणार आहे. वाय ची व्हॅल्यू एक्स मायनस म्यू एक्स मायनस म्यू म्यू म्हणजेच काय वाय इज इक्वल टू एक्स मायनस म्यू. आता ही ज्यावेळी व्हॅल्यू मिळणार आहे तुम्हाला वाय इज इक्वल टू एक्स मायनस म्यू त्यानुसार आपलं इंटिग्रेशन पुन्हा लिहिता येईल. काय लिहिता येईल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॅम्बडा बाय टू इंटिग्रल ओव्हर मायनस इन्फिनिटी टू म्यू इरेस टू लॅम्बडा इन टू वाय. म्यूचे काय म्हणतो हे झिरो होईल डी वाय प्लस लॅम्बडा बाय टू इंटिग्रल ओव्हर झिरो. आता एक्स जो आहे तो रिप्लेस कशाने होणार तुमचा एक्स मायनस म्यू ने रिप्लेस होणार आहे आणि ई रेस टू काय असेल मायनस वाय मायनस लॅम्बडा वाय. ओके आपल्याला लॅम्बडा इंटिग्रल ओव्हर मायनस इन्फिनिटी टू झिरो प्लस लॅम्बडा बाय टू ई रेस टू मायनस लॅम्बडा वाय डिवायडेड बाय मायनस टू एक्स मायनस म्यू झिरो टू एक्स मायनस म्यू. मग हे फायनली सॉल्व्ह केल्यानंतर काय म्हणणार बघा लॅम्बडा बाय टू वन बाय रेस टू मायनस लॅम्बडा इन टू एक्स मायनस म्यू डिवायडेड मायनस लॅम्बडा. अप्पर लिमिट मायनस होईल
प्लस आणि झिरो पुट केल्यानंतर वन केल्यानंतर काय मिळेल बघा, हे लॅम्बडा लॅम्बडा गेट कॅन्सल म्हणजे वन बाय टू हे प्लस इंटू दिस वन इज मायनस. मी आता डायरेक्ट परत प्लस हे लॅम्बडा बाय त्यावेळी लॅम्बडा लॅम्बडा गेट कॅन्सल रिमेनिंग इज वन बाय टू. सो फायनल आन्सर काय मिळालं बघायचं, वन बाय टू प्लस वन बाय टू. नथिंग बट द वन, वन मायनस वन बाय टू ई रेस टू मायनस लॅम्बडा एक्स मायनस म्यू. हे कधी ज्यावेळी तुमचा एक्स इज ग्रेटर दॅन म्यू असेल. ओके, म्हणजेच आपण फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड वी गेट आपला सीडीएफ फंक्शन जे आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये मिळणार आहे बघा, इज इक्वल टू ते तुमची एक्स इज लेस दॅन च्या वेळी कोणते केस आहे, काय व्हॅल्यू आलेले तुमचे इक्वेशन नंबर बघा, वन बाय टू ई रेस टू लॅम्बडा एक्स मायनस म्यू तुमचा म्यू पेक्षा लेस असेल. दुसरी केस वन मायनस वन बाय टू ई रेस टू मायनस लॅम्बडा एक्स मायनस म्यू व्हेन this is a CDF function of Laplace distribution. हे दोन फंक्शन्स मस्ट बी तुमच्या लक्षात असणं गरजेचे आहेत, कारण की ह्या फंक्शन वरती तुमचं बाय एक्झाम्पल मॉडेल सॅम्पलिंगचा तुम्हाला पार्ट येणारच आहे बरोबर. डिस्ट्रीब्युशनचे फॅक्टर्स कोणकोणते असतात, डिस्ट्रीब्युशनचे प्रॅक्टिकल कोणकोणते असतात, फिटिंग आणि मॉडेल सॅम्पलिंगचे असतात, ऍप्लिकेशन्स किंवा मॉडेल सॅम्पलिंग. ओके, त्यामध्ये काय फरक आहे किंवा ते प्रॅक्टिकल्स काय ह्याच्याविषयी आपण जर नंतर डिस्कस करूया, परंतु हे लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण फिटिंग आणि मॉडेल सॅम्पलिंग करतो त्यावेळी आपल्याला त्याचा पीडीएफ सीडीएफ आपल्याला कॅल्क्युलेशन फाइंड करायचे असतात. ओके, तर करस्पॉन्डिंग लॅप्लास डिस्ट्रीब्युशन मध्ये ज्यावेळी आपण पीडीएफ मेन्शन करतो तो पीडीएफ हा दोन फॉर्म मध्ये येतो, एक पहिली केस एक्स इज लेस दॅन म्यू आणि दुसरी केस एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू म्यू. हे सर्वांना क्लिअर झालेलं आहे का, कोणाला काही डाऊट वगैरे आहे? ज्यावेळी तुम्ही सीडीएफ फाइंड करता त्यावेळी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, जो काय सीडीएफ फाइंड करण्यासाठी आपल्याला फंक्शन हे टी मध्ये घ्यावं लागतं, टी मध्ये फंक्शन घेतल्यानंतर केस फर्स्ट एक्स इज लेस दॅन म्यू त्यामध्ये ऑकर होणारी कंडिशन आणि केस सेकंड आणि त्या केस सेकंड मध्ये ऑकर होणारी कंडिशन, ह्या दोन कंडिशन तुम्ही जर जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. डिस्ट्रीब्युशनच्या पेपरची सर्वात चांगली गोष्ट जी आहे की तुम्हाला फक्त स्टेप्स मधल्या ऍडजस्टमेंट आणि फायनल आन्सर काय येतं हे तुम्हाला सर्वांना नोन असतं, त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टीकडे वाटचाल करता येते. ओके, मीन व्हॅरियन्स आणि करस्पॉन्डिंग तिसरा पार्ट जो आपण बघितलाय तो सीडीएफ फंक्शन. आता आपण सीडीएफ फंक्शन काय फाईंड करू शकतो, हा बाय युझिंग सीडीएफ फंक्शन व्हॉट वी कॅन फाइंड. लेक्चर संपलाय वगैरे मी अजून कोणी सांगितलेलं नाही, त्यामुळे लेफ्ट व्हाय कुणीही लेफ्ट व्हायचं नाही. हा बाय युझिंग सीडीएफ फंक्शन तुम्ही कोणती टर्म फाइंड करू शकता, पीडीएफ. हा पीडीएफ
पीडीएफ फाइंड करू शकता. कसं पीडीएफ फाइंड करू शकता? तर सिंपली डेरिव्हेटिव्ह घेऊन फाइंड करू शकता. ओके, तर पीडीएफ सुद्धा लिहिताना तुम्ही ह्या फॉर्म मध्ये लिहू शकता, एक्स इज लेस दॅन म्यू आणि दुसरी एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू म्यू. ह्या फॉर्म मध्ये सुद्धा पीडीएफ तुम्ही लिहिता येईल. तो मी पीडीएफचे जे काही जनरल फॉर्म्युलेशन आहेत मी ते नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला पीपीटी वरती सांगणार आहे. त्यानुसार मी ते सांगेन. आणखीन कोणती गोष्ट फाइंड करू शकता बाय युझिंग सीडीएफ? बाय युझिंग सीडीएफ आणखीन कोणती गोष्ट फाइंड करता येईल? सीडीएफ सर्वांच्या लक्षात आलेलं आहे का? नाही. एस नो मध्ये आन्सर द्या. सीडीएफ सर्वांच्या लक्षामध्ये आलेला आहे का? येस. ओके, जरी समजा काही प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा मला तुम्ही लिहून घेतलेलं आहे, नसेल तर नंतर राईटअप करून काही डाऊट असतील वगैरे तुम्ही विचारू शकता. ओके, तर सीडीएफ वरून आपण आणखीन एक गोष्ट फाइंड करू शकतो, ती म्हणजे क्वार्टाइल. कोणती गोष्ट फाइंड करू शकतो आपण? क्वार्टाइल्स. हे सर्वांना माहित आहे का नाही? सीडीएफ वरून क्वार्टाइल्स फाइंड करता येतात ही गोष्ट माहित आहे का? आहे का नाही? असेल तर येस म्हणा, नसेल तर नाही म्हणा, नसेल तर सांगता येईल, असेल तर नेक्स्ट क्वार्टाइलचा पार्ट घेता येईल. बरं ठीक आहे. मला मीडियन फाइंड करण्यासाठी तुम्ही फॉर्म्युला काय युज करता? पाच काय काम आहे? हॅलो. हा, मीडियनचा कोण फॉर्म्युला सांगेल का? कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन साठी आपल्याला मीडियन जर फाइंड करायचं असेल तर तुम्ही काय युज करता? हा, काही लक्षात आहे का नाही? मीडियन तर फाइंड केली असेल. मला येस नो मध्ये सांगा, जर नसेल तर मला सांगता येईल. मीडियन किंवा क्वार्टाइल्स बाय युझिंग सीडीएफ हा पार्ट माहित आहे का नाही? किंवा मीडियनचा फॉर्म्युला और कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन? बरं ठीक आहे, मी राईटअप करतो. थोडस लक्षात येईल असं अपेक्षित करतो मी. मीडियन फाइंड करायचं आहे. ओके, ज्यावेळी तुम्हाला मीडियन फाइंड करायचं आहे, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असेल तर जनरली आपण प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू यम, यम इज नथिंग बट द मीडियन, इज इक्वल टू 1/2, हा फॉर्म्युला तुम्ही युज करत असता. म्हणजे जर आपण करस्पॉन्डिंग जर फॉर्म्युलेच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर इंटिग्रल ओव्हर मायनस इन्फिनिटी टू यम, बघा हे आठवत आहे का, मायनस इन्फिनिटी टू यम एफ ऑफ एक्स डीएक्स विच इज इक्वल टू 1/2. ज्यावेळी तुम्ही हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करता त्यावेळी तुम्हाला काय मिळतं? मीडियनची व्हॅल्यू म्हणजेच यम ची व्हॅल्यू मिळते. इथे यम म्हणजे काय आहे? मीडियन. ओके, आता हा जो फॉर्म आहे किंवा हा जो फॉर्म आहे हा नथिंग बट तुमचा कशाचा फॉर्म आहे? तर सीडीएफचा फॉर्म आहे. मग हेच मी लिहिताना ह्या पद्धतीने लिहू शकतो ना, सीडीएफ फंक्शन म्हणजे कॅपिटल एफ ऑफ एक्स ऍट कोणत्या पॉइंटला तुम्हाला यम, म्हणजे सीडीएफ फंक्शनचे यम या पॉइंट साठी जर प्रायोरिटी आपण जर फाइंड केली 1/2 जर येत असेल
तो तुमचा मीडियनचा पॉइंट असतो. मीडियन म्हणजे काय, तर तुमचं पूर्ण काय तो डेटा सेट जो आहे तो इक्वली पार्ट्स मध्ये डिवाइड करणारा पार्ट. हे बरोबर आहे का, हे लक्षात आलेलं आहे का? टोटल प्रोबॅबिलिटी किती असते, वन असते. मग टोटल प्रोबॅबिलिटी वन असेल तर हा पार्ट फाइंड करायचा म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, एक्झॅक्टली हा प्रायोरिटी फाइंड करावं लागेल ना. म्हणजे हा झाला तुमचा मीडियनचा पॉइंट. हा जर मीडियन साठी असेल तर क्यू1 साठी काय येईल? क्यू1 म्हणजे फर्स्ट क्वार्टाइल. आता फर्स्ट क्वार्टाइल म्हणजे तुमचा किती पार्ट कसा डिवाइड होतो? तुम्ही क्यू1 1 बाय 4 क्यू1 जर फाइंड करायचं असेल तर तुम्हाला काय फाइंड करावं लागेल? सीडीएफ फंक्शन ऍट क्यू1 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू क्यू1 विच इज इक्वल टू 1/4. क्लिअर? आणि जर तुम्ही क्यू3 फाइंड करायचं असेल तर काय येईल? हा बोला. क्यू3 फाइंड करायचं आहे 3/4. एक्झॅक्टली करेक्ट. आता सिम्पली आपल्याला ह्या व्हॅल्यू पुट करून आपल्याला व्हॅल्यू फाईन करायच्या आहेत. आता सीडीएफ फंक्शन आपल्याला फाईन केलं आहे ऑलरेडी, तर सीडीएफ फंक्शन आपल्याला युज करता येईल आणि क्वार्टाइल फाईन करता येईल. ओके, मीडियन काय येणार आहे लॅपलास डिस्ट्रीब्युशनचे? हा, लॅपलास डिस्ट्रीब्युशनची मीडियन काय येणार आहे? म्यू येणार आहे. बरोबर. ओके, तर म्हणजे बाय एक्झाम्पल बघा, मला असं लिहिता येईल का बघा. आता मला फर्स्ट क्वार्टाइल फाइंड करायचं आहे क्यू1, देअरफोर सीडीएफ फंक्शन ऍट क्यू1 डायरेक्टली तो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स विच इज लेस दॅन क्यू1 विच इज इक्वल टू 1/4. ओके, we know that CDF of Laplace distribution. Okay, Laplace distribution CDF function kya hai? F of x which is equal to, bola, visarla, 1/2 e raised to lambda x minus mu when x is less than mu 1/2 e raised to minus lambda x minus mu when x is greater than or equal to mu. Okay, इथं तर दोन केसेस आहेत. तुमचा एक्स हा लेस दॅन म्यू असताना एक्स हा दॅन म्यू असेल तर क्यू1 साठी कोणते केस यूज करणार तुम्ही? कोणता युज करणार क्यू1 साठी? एक्स इज लेस दॅन म्यू. कारण का? इथे बघा, सिन्स काय म्हणता येईल मला, क्यू1 इज लेस दॅन मीडियन आणि मीडियन इज इक्वल टू काय आहे तुमचे, मीडियन इज इक्वल टू काय आहे, क्यू2 क्यू आहे ना. क्यू1 हा तुमची पहिली केस लिहावं लागेल. देअरफोर डायरेक्टली पुट करता येईल का मला आता, ई रेस टू म्हणजे 1/2 ई रेस टू लॅम्बडा इंटू क्यू1 मायनस म्यू इज इक्वल टू 1/4. मला आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे हे इक्वेशन काय येईल बघा, हे 1/2 मी साईड चेंज केली तर 1/2 डिवायडेशन मध्ये साइड चेंज झाला तर मल्टिप्लिकेशन मध्ये येईल. म्हणजेच काय राहील तुमचं, ए रेस टू लॅम्बडा क्यू1 मायनस म्यू इज इक्वल टू काय येणार इकडे सांगा, 2 ची साइड चेंज केली डिवायडेशन मध्ये, साइड चेंज झाल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये आला 2/4 1/2. ओके, आता इथं काय आहे तुमची एक्सपोनेन्शियल टर्म आहे. मग एक्सपोनेन्शियल टर्म जर व्हॅनिश करायचं असेल तर काय घेणं गरजेचं आहे, लॉग 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 घेणं. ओके, टेक लॉग ऑन बोथ साइड.
taking log on both sides, what do we get? Lambda q1 minus mu. आता हे डिवाइडेशन मध्ये आहे तर लॉग घेतल्यानंतर हे कसं होईल? डिवाइडेशनचा पार्ट कसा लिहिता येईल मला? लॉग 1 मायनस लॉग 2. लॉग 1 मायनस लॉग 2. ओके, लॉग 1 ची व्हॅल्यू काय असते? 0. 0 असते. म्हणजेच हे कसं लिहिता येईल मला? लॅम्बडा q1 मायनस म्यू मायनस लॉग 2. कारण की ही व्हॅल्यू काय असेल? लॉग 1 इज इक्वल टू 0. म्हणजे देअरफोर हे q1 मायनस म्यू विच इज इक्वल टू लॅम्बडा इज इन डिवाइड म्हणजे 1/लॅम्बडा लॉग 2 मायनस 1/लॅम्बडा इंटू लॉग 2. कारण लॅम्बडा इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, साइड चेंज झाल्यानंतर तो कशामध्ये जाईल? डिवायडेशन मध्ये जाईल. q1 ची व्हॅल्यू काढायची आहे. q1 इज इक्वल टू हा मायनस आहे, साइड चेंज झाली प्लस झाला, म्हणजे म्यू मायनस 1/लॉग 2. क्लिअर होत आहे? q1 ची व्हॅल्यू क्लिअर झाली का? हो सर. होप दॅट सर्वांना लक्षात आले असेल. डेरिवेशन लिहून घ्या आणि त्यानंतर q2 ची व्हॅल्यू तर म्यूच आहे, ती काही फाइंड करायची गरज नाही. पण पहिलाच आपण मेन्शन केलेलं सिमेट्रिक असल्यामुळे मीन मीडियन इज इक्वल टू म्यू. जरी तुम्ही फाइंड केली तरी सुद्धा व्हॅल्यू तुम्हाला म्यूच मिळणार आहे, फाइंड करता येईल, त्यामुळे फाइंड कराच. ओके, q2 आणि q3 ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता q2 आणि q3 ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि याचा आन्सर मला नेक्स्ट लेक्चरला सांगायचा आहे. क्लिअर होत आहे? असाइनमेंट वगैरे सबमिट करायची काही गरज नाही, फक्त मला आन्सर सांगायचं आहे की काय येणार आहे. आता मी एक थोडं आणखीन एक सांगितलं होतं की एक 5 मिनिटं आपण थोडस लेक्चर घेतोय, त्यानंतर निंबाळे सर थोडं घेतील. मी लास्ट लेक्चरला एका कोणत्या तरी इव्हेंट बद्दल बोललो होतो. कोणत्या इव्हेंट सोबत? इव्हेंट बाबत बोललो होतो. इनोव्हेशन. ओके, आणि प्रत्येकाने एक आयडिया मस्ट बी सेंड करायचे आणि त्याची ड्यू डेट काय सांगितली होती मी? लास्ट डेट गुरुवार. गुरुवार म्हणजे उद्या, बरोबर ना? मग त्याचे एक मी असाइनमेंट याच्यावरती करतोय क्रिएट, करस्पॉन्डिंग गुगल क्लासरूम वरतीच. ती जी काय आयडिया आहे, जशी काय आयडिया जे तुम्हाला वाटतं जे काय एक्सप्रेस करायचंय, टायटल असेल, त्याचे रिक्वायरमेंट्स असतील, जेवढं काय पॉसिबल आहे ते तुम्ही त्यामध्ये मेन्शन करून सेंड करा. राईटअप करून, फोटो काढून, इमेज करून, इमेजचा PDF सेंड केलं तरी चालेल, किंवा नसेल तुमच्या लॅपटॉप असेल वर्डवरती टायपिंग करून ती वर्ड फाईल PDF करून जरी सेंड केली तरी सुद्धा चालेल. ऑप्शन तुमच्याकडे आहे, तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. फक्त आयडिया, प्रत्येकाने एक आयडिया सबमिट करणं गरजेचे आहे. उद्या साधारणतः 50 आयडिया आपल्या समोर असतील, त्यानंतर आपण मी तुम्हाला कन्व्हर्ट टाइम सांगेन, त्या टाइम मध्ये आपण त्यावरती डिस्कशन करूया आणि त्याच्यावरती विचार करता येईल. एक मी पाठिंबाची लेक्चर मध्ये सुद्धा बोललो आहे, आताही बोललेलो आहे, नवीन काहीतरी शिकायचं आहे, नवीन काहीतरी आपल्याला क्रिएट करायचं आहे, नवीन काहीतरी आपल्याला सांगायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला वेळ हा देणं गरजेचंच आहे. टीचिंग लर्निंग हा पार्ट कंटिन्युअस तुमच्या लाईफमध्ये आहे, म्हणजे अगदी तुम्ही एखादी हायर पोस्ट जरी अचीव केली तर तिथे तुम्हाला टीचिंग अँड लर्निंगचा पार्ट येतोच. आणि ह्या प्रत्येक हायर पोस्टमध्ये किंवा कोणतेही तुम्ही क्रिएटिव्हिटी क्रिएट करणार आहात, तुम्हाला तुमचं स्किल रिप्रेझेंट करायचं असतं. समजा मग तुम्ही प्राध्यापक व्हा किंवा एखादा क्लासरूम ऑफिसर व्हा किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये COE किंवा समथिंग करस्पॉन्डिंग हायर मॅनेजर पोस्ट तुम्ही अचीव करा, त्या पोस्ट साठी जाण्यासाठी किंवा तुमचं काहीतरी नाविन्य तिथं दाखवणं गरजेचं असतं. आणि ते नाविन्य काय डायरेक्टली बिल्डअप होत नाही, त्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलोज करावे लागतात आणि त्यातून तुमचं नाविन्य ते पूर्णपणे दिसून येऊ शकतं. तर तुमच्या पुढे इनोव्हेशन आयडियाचा
एक कन्सेप्ट मांडलेला आहे, इनोव्हेशन आयडिया म्हणजे काय ह्याच्याविषयी सुद्धा सांगितलेलं आहे, जरी त्यातून काही कोण लक्षात आलं नसेल की सर इनोव्हेशन म्हणजे काय नेमकं, तर एक सिंपल भाषामध्ये आपलं सांगायचं असेल तर असं सांगता येईल की नवीन काहीतरी बनवणे किंवा नवीन काहीतरी आयडिया सुचवणे जे ऑलरेडी एक्झिस्ट नाही. पर्टिक्युलर आपण इंडियाचा विचार करू, पर्टिक्युलर इंडियामध्ये आपल्याला ते एक्झिस्ट नाही अशी गोष्ट सांगणे किंवा तुमच्या अवतीभोवती सम आपण अगदी इंडियाचा सुद्धा राहून दे तुमच्या अवतीभोवती ते अवेलेबल नाही अशी गोष्ट तुम्ही सांगणे. म्हणजे बाय एक्झाम्पल समजा आता गुगल क्लासरूम हा असाइनमेंट सबमिशनसाठी आपण एक पर्याय वापरतो, परंतु समजा कदाचित असं होईल की तुम्ही एक ऍप बनवलं त्या ऍपवरती डायरेक्टली आता जसं काय आपण वेब कॅमेराचा युज करून तुम्हाला डायरेक्ट बोर्ड टीचिंग करत आहोत त्याच्याही सुपिरियर तुम्ही काहीतरी डिफरंट काहीतरी इनोव्हेशन तुमच्या कल्पनेमध्ये असेल की सर या पद्धतीने टीचिंग जर केलं तर ह्या ऑनलाईन मोडमध्ये खूप इफेक्टिव्ह होईल, अशी जरी काही आयडिया असेल तरी सुद्धा चालेल. नथिंग मॅटर, मी सांगितलं ऍग्रिकल्चर रिलेटेड असेल, इंडस्ट्री रिलेटेड असेल किंवा सामाजिक रिलेटेड असेल किंवा COVID-19 वरती काही असेल, जे काही करंट इश्यू आहेत, इकॉनॉमिक्स असेल, जे काय आहे फक्त जरा थोडासा त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा काय आहे काय नाही, किंवा घरातील एखादं इलेक्ट्रॉनिक वस्तू विषय असेल जे काय असेल ते. परवा एक इनोव्हेशन मॉडेल असं तयार झालं की आता सध्या प्रॉब्लेम काय आहे की जे आयसोलेटेड पेशंट पेशंट्स आहेत त्या पेशंटच्या पेशंटला मेडिकल असेल किंवा फूड असेल प्रोव्हाइड करणे, तर एका विद्यार्थ्याने त्यासाठी रोबोट तयार केला होता. तो रोबोट मध्ये एक 4 कप्पे असणारा असा रोबोट तयार केलेला होता. त्या रोबोट मध्ये काय रोबोट म्हणजे तुमच्या समोर असा चेहरा वगैरे हात वगैरे ह्या सर्व गोष्टी येतील, तर तसं नाही. ऍक्च्युली रोबोट म्हणजे नथिंग बट अ मशीन विच कॅन वर्क ऍज लाईक अ ह्युमन. तर असा ट्रे टाईप मध्ये 4 कप्पे असणारा मोठा असा एक टेबल, त्या टेबलच्या खालीच्या साईडला व्हील्स अटॅच केलेले होते, त्याचबरोबर व्हील्स अटॅच केल्यानंतर त्यावरती कॅमेरा, नंतर साऊंड आणि त्याचं लोकेशन जे आहे ते ट्रेस करता येत होते. या सर्व गोष्टीसाठी त्यांनी ते त्याचे अरेंजमेंट केलेले होते बाय ऑपरेटिंग बाय रिमोट, रिमोट ऑपरेट करून तिथपर्यंत पोहोचता तो ट्रे पर्टिक्युलर पेशंटच्या जवळ नेल्यानंतर तो त्याला जे काही एसेन्शियल मटेरियल्स आहेत ते त्याला माईकवरून सांगून स्पीकरद्वारे सांगून त्या वस्तू तो कलेक्ट करेल आणि त्यानुसार तो पुढच्या पेशंटना सुद्धा ते सर्व्हाय करेल. उरी पिक्चर बघितला आहे का? उरी फिल्म. यस सर. यस सर. ओके व्हेरी नाईस. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघा. उरी पिक्चर मध्ये ज्यावेळी ते रिसर्च लॅबला R&D आपले आहे म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटची जे काही लॅब आहे त्या लॅबला डोवल व्हिजिट करतात. व्हिजिट केल्यानंतर त्यावेळी त्यांना ते वेगवेगळे असे मारक असे क्षेपणास्त्र असतील किंवा मिसाईल्स असतात ते दाखवत असतात, परंतु त्यांना त्या मिसाईल्स मध्ये इंटरेस्ट नसतो. त्यांना एक अशी वस्तू हवी असते की जी शत्रूच्या जवळपास जाईल परंतु ती त्यांना ऑब्झर्व होणार नाही. तर एक सायंटिस्ट जो असतो की आपलं रिकाम्या वेळी काहीतरी करायचं म्हणून त्याने गरुड टाइप मध्ये एक रोबोट म्हणता येईल त्याला, गरुड टाइप मध्ये एक त्याने मशीन त्याने बनवली होती, त्याचा यूज पर्टिक्युलरली त्या मिशन मध्ये झालेला आहे. म्हणजे कधी कधी तुम्ही टाइमपास मध्ये बनवलेली वस्तू सुद्धा खूप उपयोगाला येऊ शकते. तर मला सांगण्याचा उद्देश हा आहे की तुमच्याकडे बरेच इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत, असणार आहेत, तुम्हाला त्या एक्सप्रेस करायच्या आहेत. मी कमीत कमी एक सांगितलंय, एक पेक्षा जास्त असतील तर ऑलवेज वेलकम आहे. त्यामुळे उद्या सर्वांनी, उद्या शक्य आहे का डेट वाढवायची आहे सांगा, याच्यावरती विचार करूनच सांगायचा आहे, नाहीतर सरांनी सांगितलंय त्यामुळे उद्या सबमिट करा, काहीही कोणतेही लिहा द्या असं काही नको आहे. हा, डेट इन्क्रीज करायचे का उद्या सबमिट करणार आहात? ओके, एक्सटेंड करूया अप टू संडे पर्यंत. ओके सर, चालेल. अप टू संडे पर्यंत तुम्ही सबमिट करा, त्यानंतर आपण त्याच्यावरती विचार करूया. त्यामुळे ड्यू डेट मी त्यावरती संडे पर्यंत टाकतो.
किंवा मंडे पर्यंत टाकतो. अगदी तुम्ही संडेला विचार करून निवांत द्या, मंडे पर्यंत ड्यू डेट देतोय, त्यानंतर सबमिट करा. परंतु प्रत्येकाने काळजीपूर्वक सबमिट करायची आहे. ओके ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर निंबाळे सर कंटिन्यू करतील.
हॅलो गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. ओके गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. एकच मिनिट हा, मी माझी पीपीटी कुठं आहे ओपन करतोय. ओके पीपीटी दिसतोय. हो सर. हो सर. काल आपण इथपर्यंत बघितलेलं की नाही, मॉडेल दिसतोय, मॅथमॅटिकल मॉडेल फॉर सीआरडी काय होतं, वाय आय जे इज इक्वल टू म्यू प्लस टाव आय. टाव म्हणजे काय असतं इथं खाली लिहिलं बघा, इफेक्ट ड्यू टू आयथ ट्रीटमेंट. एखाद्या पर्टिक्युलर ट्रीटमेंटमुळे काय इफेक्ट पडतोय आउटकम मध्ये, तर दॅट इज कॉल्ड एज टाव आय. आणि ई आय जे आहे ते आहे इफेक्ट ड्यू टू चान्स ऑर एरर. आता चान्स आणि एरर बरोबर. आता आपण काय करतोय, जो वाय आय जे आहे त्याची टोटल व्हॅल्यू कुठल्या कुठल्या गोष्टीपासून इफेक्ट होते, ओके, टोटल कुठल्या कुठल्या गोष्टीपासून इफेक्ट होतोय त्याचा, ते आपण फाइंड आउट करायचा प्रयत्न करत असतो बरोबर. मग त्याच्यावरनं आपल्याला कळतं की ट्रीटमेंटचा इफेक्ट खराच मोठा आहे का, किंवा ट्रीटमेंटमुळे खरंच आउटकम मध्ये काही फरक पडतोय का, तो आपल्याला कळतं. मग मी काल इथं कसं दाखवलेलं, बोर्ड दिसतोय सगळ्यांना, ओके. आता युजुअली आपलं काय इंटेन्शन असतं, हे वाय आय जे इज इक्वल टू म्यू प्लस टाव आय प्लस ई आय जे, हा असा इक्वेशन आहे की नाही. मग हे टोटल वाय आय जे ची जी व्हॅल्यू आहे ती कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे इफेक्ट होते हे आपण फाइंड आउट करतोय. म्हणून ह्याला म्हणतो सोर्सेस ऑफ व्हेरिएशन, म्हणजे कुठले कुठले सोर्सेस आहेत ज्याच्यामुळे व्हेरिएशन, व्हेरिएशन म्हणजे ह्या टोटल व्हॅल्यू मध्ये फ्लक्च्युएशन येतं, व्हेरिएशन येतं किंवा चेंज होतं, मागं पुढे होतं. मग त्यामध्ये तीन कंपोनंट आपण कन्सिडर करतो. एक जो आहे तो ओव्हरऑल मीन. आता ओव्हरऑल मीन म्हणजे कुठली गोष्ट, तर ओव्हरऑल मीन म्हणजे अ नॅचरल पॅरामीटर, नॅचरल ग्रोथ असते की नाही. आता फॉर एक्झाम्पल आपलं काय असतं, कधी कधी आपण काही डाएट न मेंटेन करीत आपण कधी कधी आजार बरे होतात, ओके. आपलं म्हणतो ना आपण स्वतःच रोग प्रतिकारक क्षमता, इज इट ओके. मग ते झालं म्यू. टाव म्हणजे ट्रीटमेंट इफेक्ट, म्हणजे ट्रीटमेंटमुळे किती ऍडिशनल चेंज झाला तो काय असणार आहे टाव. आणि नंतर जे आहे ते एन्व्हायरमेंटल कंडिशन, जे आपण काही कंट्रोल करू शकत नाही, असे जे काही आहे ते सगळे पॅरामीटर आपण कशात कन्सिडर करणार, ई आय जे मध्ये. आता मी काल एक अजून एक एक्झाम्पल समजून घेण्यासाठी, समजा मला 80% मार्क पडले किंवा 80 मार्क पडले, मग 80 मार्क मध्ये कसं आहे, हे जे आहे म्यू
त्यातले समजा 60 माझं ओन अंडरस्टँडिंग आहे, म्हणजे मी स्वतः सेल्फ स्टडी केल्यामुळं 60%. मी समजा एक ऍडिशनल ट्युशन किंवा ऍडिशनल लेक्चर काहीतरी मी अटेंड केलाय, ओके, किंवा नवीन काहीतरी एक नवीन टीचिंग मेथडॉलॉजी मी युज केलंय, त्याच्यामुळं समजा से 10 किंवा 15, ओके. आणि मग नंतर न ई आय जे आहे ते लक फॅक्टर म्हणतो ना आपण, जे आपल्या बाहेर आहे. मी काल काही बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या, दोज कम्स अंडर दिस 0.5. मग हे असं मिळून माझं 80 तयार होतं, बरोबर. मग ट्रीटमेंट खरंच जर चांगला असेल तर हे 15 ठिकाणी जास्त असायला पाहिजे, जेणेकरून मी म्हणू शकतो की ओके, ट्रीटमेंट म्हणजे ट्युशन लावल्यामुळं खरंच माझ्या मार्क मध्ये फरक पडतोय. तो मार्क किती आहे, सिग्निफिकंटली जास्त असणं गरजेचं आहे. म्हणजे हा पॅरामीटर जो आहे तो समजा 20 वगैरे असणं गरजेचं आहे, जेणेकरून हा पॅरामीटर असं होऊन तो काय असणार आहे, 82 वगैरे असं कॅल्क्युलेशन जे आहे ते व्हायला पाहिजे, तरच ते आहे, ओके, त्याचा इफेक्ट आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. मग आता स्टॅटिस्टिशियनचे जॉब काय असतं, की हे जे काही इफेक्ट आहेत किंवा सोर्सेस ऑफ व्हेरियन्स आहेत, की किती अमाऊंट ऑफ व्हेरिएबिलिटी ते इंट्रोड्यूस करतं, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला बरेचसे प्रोव्हिजन स्टॅटिस्टिक्स मध्ये आहेत. आता पुढे बघा, अझम्पशन्स बघितलेलं आपण. ऑल ऑब्झर्वेशन्स आर आयआयडी. आयआयडी म्हणजे इंडिपेंडेंटली डिस्ट्रीब्युटेड. इंडिपेंडेंटली म्हणजे काय, एका ऑब्झर्वेशनचं एक ऑब्झर्वेशन दुसऱ्या ऑब्झर्वेशनवर डिपेंड असू नये, किंवा एकाचा रिस्पॉन्स एक्स आला म्हणून दुसऱ्याचा रिस्पॉन्स वाय यायलाच पाहिजे, असं कुठल्याही प्रकारचं असोसिएशन किंवा डिपेंडन्सी त्या पेशंट्स मध्ये किंवा एक्सपेरिमेंटल युनिट मध्ये असू नयेत. म्हणजेच ऑब्झर्वेशन एकमेकांवर डिपेंड असू नयेत, असं अझम्पशन आहे. हे अझम्पशन फुलफिल झालं तरच आपण काय करू शकतो, प्रॉपर स्टॅटिस्टिकल अनालिसिस करू शकतो, नाहीतर नाही. युजली रिअल लाईफ मध्ये जर बघितलं तर आपण सगळेजण इंडिपेंडेंट आहोत, एकमेकांवर डिपेंडेंट आहोत का, नाही. आपली सगळ्यांची प्रगती ही इंडिपेंडेंट आहे, ओके. आपण म्हणतो की ओके, वी आर सपोर्टिंग इच अदर, ओके, दॅट इज वी आर सपोर्टिंग इच अदर मॉरली, ओके. कोणी माझा पेपर लिहून देत नाही, किंवा त्याला 60% पडले म्हणून मला 70% पडतात, त्याला 70% पडले म्हणून मला 80% पडतात, असं कुठल्याही प्रकारचं रूल एक्झिस्ट होत नाही. जे काही मार्क पडतात दॅट इज ऑफ युअर ओन, काय म्हणतो आपण, लक म्हणा किंवा युअर ओन एफर्ट्स, इज इट ओके. सो सगळे ऑब्झर्वेशन जे आहेत ते इंडिपेंडेंट असायला पाहिजे, आणि मॅक्झिमम केसेसमध्ये इंडिपेंडेंट असतात. कधी कधी डिपेंडन्सी एक्झिस्ट होते, मग अशा केसमध्ये सीआरडी काय म्हणतो आपण इम्प्लिमेंट करू शकत नाही. आता डिपेंडन्सी कसं, कधी कधी एन्व्हायरमेंटल कंडिशन वगैरे असतात, तिथं ते एकमेकांमध्ये चेनमध्ये प्रोसेस होत असतं, केमिकल रिएक्शन वगैरे. आपण कसं म्हणतो ना, हे इथं टेम्परेचर वाढला म्हणून पुढचं रिएक्शन हे, पुढचं रिएक्शन हे, असं डिपेंडन्सी येऊ नये, कधी कधी येत असतं. मग ते कसं टॅकल करायचं, त्यासाठी वेगळे वेगळे मॉडेल्स आहेत. ना आता डिफरंट इफेक्ट्स आर ॲडिटिव्ह इन नेचर. हे जे आहे ना ॲडिटिव्ह आहेत ना, हे सगळे इफेक्ट आहेत ना, हे सगळे डिफरंट इफेक्ट जे आहेत त्यांचं ऍडिशन मला करता आला पाहिजे, ओके. आणि ते युजली सगळ्यामध्ये असतं. आणि एरर जो असतो तो नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असणं गरजेचं आहे, नॉर्मली विथ मीन 0 आणि सिग्मा जो आहे तो सिग्मा स्क्वेअर ई. आता नॉर्मल डिस्ट्रीब्युशन बद्दल काही सांगू शकाल का कोणी? कॅन एनीबडी एक्सप्लेन व्हॉट इज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन? कॅन एनीबडी एक्सप्लेन व्हॉट इज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन? नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा मीन काय असतो? म्यू. हा, म्यू. व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर. स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मा. सिग्मा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टँडर्ड डेव्हिएशन अँड व्हेरियन्स? स्टँडर्ड डेव्हिएशन इज द पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. व्हेरी गुड. देन व्हॉट इज स्टँडर्ड डेव्हिएशन? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे सगळं जे आहे ना ते डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट मध्ये खूप महत्वाचं आहे. मी स्क्वेअर रूट का घेतात माहिती? ओके, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय सांगा. हे सगळं आता आपल्याला लागणार आहे. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय? इयत्ता 13वी, बी एस सी फर्स्ट इयर.
इयत्ता 14वी बीएससी सेकंड इयर 2 वर्ष, इयत्ता 15वी बीएससी थर्ड इयर, इयत्ता 13वीला जे शिकलो आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी ते काय आहे सांगा मला. एखादी सिंगल रिप्रेझेंटेटिव्ह व्हॅल्यू फॉर द डाटा, म्हणजे सेंट्रलला सगळा डाटा होतो ना, म्हणजे बेल शेप्ड होतो, फ्रिक्वेन्सी असते त्याच्यामुळे. व्हेरी गुड, गुड डन. अँड व्हॉट इज डिस्पर्शन? What is dispersion? हे सगळं ओके. तर हे दोन्ही गोष्टी थोडस समजून घेऊया, मग आपण पुन्हा बाकीचे जे गोष्टी आहेत. कारण काय माहिती का, जर तुम्हाला आता स्लाइड दिसत असेल, स्लाइड आता दिसतंय का, इथं सगळं जे आहे ना ते आपण डिस्पर्शन कॅल्क्युलेट करणार आहे, म्हणजे डेव्हिएशन फ्रॉम मीन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे त्याच्या पुढे. मग ते डेव्हिएशन फ्रॉम मीन कॅल्क्युलेट करतो म्हणजे काय, आता हे सगळे इक्वेशन आहेत बघा, इथं जर तुम्ही बघितलात तर सगळ्या ठिकाणी आपण डेव्हिएशन फ्रॉम मीन कॅल्क्युलेट केलाय. डेव्हिएशन फ्रॉम मीन कॅल्क्युलेट ओके, तो प्रत्येक ठिकाणी आपण डेव्हिएशन फ्रॉम मीन कॅल्क्युलेट केलंय. म्हणजे डेव्हिएशन फ्रॉम मीन कॅल्क्युलेट करतोय याचा अर्थ नेमकं मी काय करतोय किंवा काय माहिती माझ्या हातात लागत असते. स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेट करतो म्हणजे नेमकं मी काय कॅल्क्युलेट करतो, व्हेरियन्स कॅल्क्युलेट करतो म्हणजे मी नेमकं काय कॅल्क्युलेट करतो, ते थोडंसं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ओके, आता फॉर एक्झाम्पल कंपनी ए आहे आणि कंपनी बी आहे. कंपनी ए आणि कंपनी बी दोन कंपन्या आहेत, बरोबर. आता कंपनी ए मध्ये दोन जण एम्प्लॉईज आहेत. सिंपल आपल्याला समजून घेण्यासाठी आपण काय करतोय, दोन जण एम्प्लॉईज आहेत. कंपनी बी मध्ये पण किती एम्प्लॉईज आहेत, दोन आहेत. कंपनी ए मध्ये जो पहिला एम्प्लॉई आहे ना, त्याचं जे इन्कम आहे ते 2 रुपये आहे. किती आहे, 2 रुपये. आणि दुसरा जो आहे त्याचं इन्कम जे आहे ते 28 रुपये. किती आहे, 28 रुपये. ओके, मग नेक्स्ट कंपनी बी मध्ये एकाचं इन्कम जे आहे ते 14 रुपीज आहे आणि दुसऱ्याचं इन्कम जे आहे ते 16 रुपीज आहे, बरोबर. मग मी दोघांचं मीन कॅल्क्युलेट केलं एक्स बार. तर पहिल्या केसमध्ये 2 अधिक 28 28 + 2 / 2 मीन किती आला ह्याचा, 15 आला ना, बरोबर. दिसतंय बोर्डवरच व्यवस्थित? यस सर. हो सर. नाउ नेक्स्ट सेकंड केस मध्ये मीन कॅल्क्युलेट केलं तर 14 + 16 / 2 किती येत आहे, 15 असत ना. आता बघा, मी जेव्हा ह्या केसमध्ये, मी आता कन्क्लुजन, स्टॅटिस्टिशियनचं काम काय असतं, ऑब्झर्वेशन घेणं, कॅल्क्युलेशन करणं आणि कन्क्लुजन देणं. आता मी कन्क्लुजन देतो, काय कन्क्लुजन देतो, की ऑन अन एव्हरेज इन्कम ऑफ कंपनी ए इज 15 रुपीज. आर एस 15, 15 रुपये. ओके, कंपनी बी मध्ये पण मी काय कन्क्लुजन देतो, की ऑन अन एव्हरेज इन्कम ऑफ एम्प्लॉईज फ्रॉम कंपनी बी इज अगेन किती, रुपीज 15. पण दोन्ही केस मध्ये खूप फरक आहे. मी कॅल्क्युलेशन काही चुकलो का, नाही. मी फॉर्म्युला काही चुकलो का, नाही. सो व्हेन आय एम कन्क्लुडिंग रुपीज 15 इन केस ऑफ एम्प्लॉईज फ्रॉम कंपनी ए, कंपनी ए मधल्या लोकांना मी जेव्हा मी जगाला सांगेन की कंपनी ए मध्ये जे काम करतायत त्यांचं सरासरी इन्कम किती आहे, 15 रुपये, तर काय होईल, हे जे 2 रुपये कमवणारा माणूस आहे ना, त्यांनी मला रागवणार. त्यांनी म्हणणार, साहेब चेष्टा करताय काय, मी 2 रुपये कमवतो आणि तुम्ही जगाला 15 रुपये सांगताय, सगळे मी उधारी ज्यांच्याकडनं घेतली माझ्या घरी येऊन बसले. ओके, मी 2 रुपये कमवतो, स्टॅटिस्टिशियन तर म्हणाला 15 रुपये कमवतो, चेष्टा करताय का, तुमच्यामुळे मला किती प्रॉब्लेम झाला. म्हणजे हा माझा कन्क्लुजन जो आहे ह्याला ऍक्सेप्ट नाही आहे, 2 रुपये कमवणाऱ्याला ऍक्सेप्ट नाही आहे. आणि 2 आणि 15 मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. नेक्स्ट
जो सेकंड आहे 28 रुपये कमवणारा तो काय म्हणेल? तुम्हाला काही कळतंय का? मी 28 रुपये कमवतोय म्हणजे अजून फक्त मी 2 रुपये कमवलं तर तुम्ही जे सांगताय त्याच्यात डबल इन्कम आहे माझा, डबल. आणि तुम्ही म्हणताय की 15 रुपये. काही स्टॅटिस्टिक्स बिटेस्टिक्स तुम्हाला येत नाही, तुम्हाला काही कळत नाही. अरे मी काही कॅल्क्युलेशन चुकलोच नाही तर दोघ जण मला एक्सेप्ट करत नाहीत, माझं कन्क्लुजन दोघांनाही अमान्य आहे. प्रॅक्टिकली दोन काय ते रिअल लाईफ सिनारो रिप्रेझेंट करत नाहीये. मग दुसऱ्या केसमध्ये मी बघा, दुसऱ्या केसमध्ये पण मी सेम सगळं केलंय. ओके, मी जेव्हा 15 रुपये कन्क्लुजन देतो ज्याचा 14 रुपये इन्कम आहे तो पण म्हणेल ओके 15 रुपये आणि 14, ओके 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 हुशार आहे, बेस्ट, एकदम बेस्ट कन्क्लुजन दिलं. 16 वाला पण काय म्हणतो ओके बेस्ट बेस्ट कन्क्लुजन दिलं. मग फरक काय आहे, फरक काय आहे दोन्ही केसमध्ये? मी दोन्ही ठिकाणी कॅल्क्युलेशन तेच वापरलं ना, कन्क्लुजन देण्याची मेथड तेच होती. मग असं का घडतंय? एका ठिकाणी जे आहे ते एक्सेप्ट होतं, एका ठिकाणी एक्सेप्ट होत नाही. तर त्याचा आन्सर जे आहे ते डेव्हिएशन जे आहे, व्हेरिएशन, व्हेरिएशन फ्रॉम मीन. आता मीन किती आहे? 15 आहे. पहिल्या केसमध्ये 2 रुपये आणि हे 28 रुपये, म्हणजे डेव्हिएशन टेकन फ्रॉम मीन जो आहे ना, मीन पासून जेवढं डेव्हिएट होतात, जर तो सोर्स जास्त असेल तो डेव्हिएशन, तो डिस्टन्स जास्त असेल आपण त्याला म्हणतो डेव्हिएशन. स्प्रेड, जर तो स्प्रेड जास्त असेल तर आपला कन्क्लुजन जो आहे तो लेस असतो, म्हणजे ते लेस इफेक्टिव्ह असतं, त्याची अॅक्युरेसी कमी असते. जर तो डेव्हिएशन कमी असेल ओके तर माझं जे कन्क्लुजन आहे ते स्ट्रॉंग असतं. मग म्हणून सोर्सेस ऑफ व्हेरिएबिलिटी, स्प्रेड, डेटा मध्ये किती स्प्रेड आहे हे मला कॅल्क्युलेट करणं खूप महत्वाचं असतं. खूप म्हणजे खूप महत्वाचं असतं. आणि जर ते व्हेरिएबिलिटी कमी असेल तर माझं कन्क्लुजन जे आहे ते मोर अँड मोर स्ट्रॉंग असतंय. ते माझं कन्क्लुजन जे असतं ते मोर अँड मोर स्ट्रॉंग असतंय. आता व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये फरक कसा आहे हे समजून घेण्यासाठी समजा दोन ऑब्झर्वेशन आहेत. आता व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन का स्क्वेअर रूट घेतलं जातं ह्याचं उत्तर तुमच्याकडे आहे ना? की हा ओके, तर स्क्वेअर का करतो आणि स्क्वेअर रूट का घेतो हे दोन्ही आपण बघूया. आता माझं पहिलं ऑब्झर्वेशन किती आहे, मी इथं हे इथं लिहितोय 12 आणि 16, म्हणजे एक्स वन माझा 12, एक्स टू 16, बरोबर. मग आता मी मीनच्या स्टँडर्ड डेव्हिएशन किंवा व्हेरियन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर माझा फॉर्म्युला काय आहे, सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू समेशन एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर डिवायडेड बाय एन ना. मग मी पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट केलं, एक्स आय व्हॅल्यूज लिहिले, एक्स आय किती आहे 12 आणि 16. मग आता मला नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करावं लागेल, एक्स आय मायनस एक्स बार, एक्स आय किती आहे 12, एक्स बार किती येणार 16 आणि 12 ह्यांचं मीन किती 14 ना, सो दिस इज 14. मग हा किती आला उत्तर, 14 मायनस 2 नेक्स्ट एक्स आय व्हॅल्यू माझी 16 आहे, एक्स बार किती आहे 14 आहे, मग इथं किती आलं 2 प्लस 2, बरोबर. जर मी आता ह्यांचं ऍडिशन घेतलं, ह्या दोघांचं ऍडिशन घेतलं तर 0 होईल ना. मग हे सम ऑफ डेव्हिएशन टेकन फ्रॉम मीन 0 असतं ओके, त्यामुळे मला काही हातात लागत नाही, किती अमाऊंट ऑफ डिस्पर्शन आहे स्प्रेड आहे हे कळत नाही. म्हणून स्टॅटिस्टिशियनने काय केलं, ह्याचा स्क्वेअर घेतला, एक्स आय मायनस एक्स बार चा स्क्वेअर, म्हणजे हा 4 झाला, हा 4 झाला, म्हणजे 8 आलं ना, बरोबर. दिसतंय का बोर्डवरचं?
हो सर ओके हा एट आला म्हणजे समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर एट आला डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहे दोन म्हणजे किती झालं चार व्हेरियन्स किती आहे चार आहे पण तुम्ही रिअल डेटावर बघितलात आता हा बारा आहे आणि हा सोळा आहे आणि ह्यांचा मीन एक्स बार जो आहे तो 14 आहे ना 14 आहे मग 14 पासून 16 किती युनिटवर आहे दोन युनिटवर आहे आणि 14 पासून 12 किती युनिटवर आहे दोन युनिटवर आहे म्हणजे ऍक्च्युली डेव्हिएशन फ्रॉम मीन कितीच आहे दोन युनिट्स आहे पण व्हेरियन्स किती दाखवायला आहे चार मग चार ही खरी डेव्हिएशन आहे का नाही आहे मग म्हणून स्टॅटिस्टिशियननी फॉर्म्युला तयार करताना व्हेरियन्स म्हणजे किती डेव्हिएशन आहे सेंटर पासून किती लांब आहेत ऑन अन ऍव्हरेज हे फाइंड आउट करण्यासाठी व्हेरियन्सचा फॉर्म्युला तयार केला पण ते व्हेरियन्सच्या फॉर्म्युलामध्ये आपण स्क्वेअर करत असतो मग त्या स्क्वेअरचं आपल्याला काय लागतं स्क्वेअर रूट काढावं लागतं मग स्क्वेअर रूट काढल्यानंतर जे मला मिळतं 4 स्क्वेअर रूट 2 मग 2 जो आहे तो खरा डेव्हिएशन आहे ना 2 युनिटनी डेव्हिएट झालेत की नाही तर 2 युनिटनी डेव्हिएट झालेत की नाही म्हणजे सेंटर पासून पहिला ऑब्झर्वेशन किती युनिट लांब आहे 2 सेंटर पासून दुसरं युनिट किती लांब आहे 2 असं सेंटर पासून तिसरा युनिट किती लांब आहे ऑन अन ऍव्हरेज पुन्हा 1 मग हे आपण काय करत असतो असे जेवढे काही ऑब्झर्वेशन आहेत त्यांचं सेंटर पासून ऑन अन ऍव्हरेज डेव्हिएशन मेजर करत असतो त्याच्यावरनं मला कळतं की माझ्या डेटामध्ये व्हेरिएबिलिटी जास्त आहे का कमी आहे ओके मग हे मेजर करण्यासाठी आपण कुठला बेसिक फॉर्म्युला युज करतोय एक्स आय मायनस एक्स बार दॅट इज ऑन अन ऍव्हरेज डेव्हिएशन टेकन फ्रॉम मीन ओके तर हा फरक आहे कळालं आता व्हेरियन्स वरनं आपण स्टँडर्ड डेव्हिएशनला जाताना स्क्वेअर रूट का घेतोय आणि एक लक्षात ठेवा ह्याच्या पुढं की कधी पण जेव्हा आपण रिअल लाईफ मध्ये डेटाशी प्रेझेंट करत असतो तेव्हा व्हेरियन्स कोणीही प्रेझेंट करत नाही तर व्हेरियन्स कोणीही प्रेझेंट करत नाही कळतंय का ह्याच्या पुढे लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आपण प्रोजेक्ट करणार आणि आपल्याला एखादा नंबर्स आहे आणि त्याचं आपल्याला समरी कॅल्क्युलेट करायचे मीन मेजर्स ऑफ डिस्पर्शन आणि मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी काढायचे तर व्हेरियन्स कधी त्याचं कॅल्क्युलेट करायचं नाही म्हणजे करायचं पण प्रेझेंट करायचं नाही त्याच्यावरनं स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेट करायचं आणि स्टँडर्ड डेव्हिएशनच प्रेझेंट करायचं व्हेरियन्स इज फॉर थेरॉटिकल यूज ओनली ओके जेव्हा आपण प्रॅक्टिकल मध्ये डील करतो व्हेरियन्स आपण कुठेही मेन्शन करत नाही वी आर मेन्शनिंग दी स्टँडर्ड डेव्हिएशन टू रिप्रेझेंट दी डिस्पर्शन अमाऊंट ऑफ डिस्पर्शन इन डेटा सेट इज इट ओके तर हा थोडासा त्याचा महत्व आहे थोडस आपल्याला ते जाणून का घ्यायचं होतं तर पुढे आपण ह्याच गोष्टी कॅल्क्युलेट करणार आहोत ओके आता अझम्पशन झालं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काय सांगणार होतात मला तुम्ही व्हॉट इज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहात का नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काय आहे एनीवन नाही ओके आजचा होमवर्क नॉर्मल डिस्ट्रीब्युशन समजून घ्या नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इज अ वन ऑफ द इम्पॉर्टंट स्टॅटिस्टिकल डिस्ट्रीब्युशन ओके इट हॅज इट्स ओन युनिक इम्पॉर्टन्स इन स्टॅटिस्टिक्स स्टॅटिस्टिक्स मध्ये नॉर्मल डिस्ट्रीब्युशनला खूप महत्वाचं आहे आता जर मी तुम्हाला नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं इम्पॉर्टन्स सांगायला गेलो तर हा पाठीचा कणा आहे ना माझा पाठीचा कणा शरीराचा मानवी शरीराचा पाठीचा कणा त्याचं जेवढं महत्व मानवी शरीरात आहे
म्हणजे पाठीचा कणा तुटला की माणूस गेला, संपला. ओके, अपंग किंवा संपला. सिमिलरली नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केला, थोडं तुम्हाला बायोलॉजी माहित असेल, ह्युमन बॉडी माहित असेल, तर ह्या पाठीच्या कण्याला जेवढे काही शरीरातले नसेस आहेत, रक्तवाहिन्या आहेत, जितना सिग्नल ब्रेनला जातं, ते सगळे कुठं कनेक्ट होतात? येऊन पाठीच्या मणक्याला कनेक्ट होतात, आणि तिथनं कुठं जातं? ब्रेनला. बरोबर आहे की नाही? तर माझं काय म्हणणं आहे की नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इज समथिंग लाईक दॅट. स्टॅटिस्टिक्स मध्ये जेवढं काही स्टॅटिस्टिक्स आहे, फॉर एक्झाम्पल कुठलाही डिस्ट्रीब्युशन घ्या, कुठलीही थेअरी घ्या, कुठलाही कॉन्सेप्ट घ्या, त्याचं शेवटी कुठं कनेक्शन होतं? तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशनला कनेक्शन होतं. जर नॉर्मॅलिटी अझम्पशन फॉलो नाही झाली तर पूर्णपणे ते वेगळ्या पद्धतीने अनालिसिस त्याचं करावं लागतं. म्हणजे सगळे थेअरी जे आहेत, इट इज अगेन कनेक्टेड टू नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आता इथं पुन्हा आपण डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट शिकतोय, पण इथं काय म्हटलं गेलं, ईआय जे जो एरर आहे तो नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असणं गरजेचं आहे. आता नॉर्मल नाही म्हणजे काय, हा प्रश्न पडतो. त्यांचं म्हणणं काय की ईआय जे जो आहे एरर, तो नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असला पाहिजे. नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाहीये मग काय, म्हणजे काय नेमकं, हे मला माहित असणं गरजेचं आहे की नाही. आता जो कर्व आहे तो असा असतो ना, बरोबर? आठवतंय का असला? आठवतंय ना? आता हो सर, जगामध्ये सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. फॉर एक्झाम्पल क्लायमेटिक कंडिशन हे नॉर्मल चेंज व्हायला पाहिजे. नॉर्मल चेंज व्हायला पाहिजे म्हणजे काय? आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन किंवा नॉर्मल व्हेरिएबल नॉर्मल आहे की नाही हे कसं कळतं, किंवा ऍबनॉर्मल म्हणजे काय ते थोडंसं आपण बघूया. युजली आता आजकाल आपले घरातले एल्डर्स जे आहेत, सिनियर सिटीजन जे आहेत, ते आपल्याला म्हणतात, आजी आजोबा आपल्याला, की वातावरणामध्ये चेंज व्हायला लागलाय. ओके, पाऊस वेळेवर पडत नाहीये. ओके, तापमान जे आहे ते फरक पडायला आहे, पाऊस कमी पडायला, व्हॉट एव्हर, देर इज अ चेंज इन द क्लायमेटिक कंडिशन, अँड वी आर, मॉडर्न पीपल्स आर कॉलिंग ॲज ग्लोबल वॉर्मिंग. ओके, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय व्हायला आहे? आधी कसं असायचं, पावसाळा चालू व्हायचा, ओके, डे झिरोला सावकाश पाऊस पडायचा 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 पडायचा, एक पीक पिरियड येतो. पीक पिरियड म्हणजे एक असे टाइम पॉइंट येतं जिथं पाऊस जो आहे तो सगळ्यात जास्त पडत असतो त्या दिवसांमध्ये. ओके, मग त्यानंतर पुन्हा सावकाश जे आहे ते पावसाळा निघून जातो, बरोबर आहे? टेम्परेचर, उन्हाळा पण कसं असतं, उन्हाळ्यात टेम्परेचर, उन्हाळा चालू झाला टेम्परेचर सावकाश 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 वाढायला चालू होतं, एक मॅक्झिमम रीच होतं. आता इथं साताऱ्यात माहित नाही पण सोलापुरात तर तसं होतं. ओके, एक 8-10 दिवस असे असतात की टेम्परेचर ऑलमोस्ट 48-46 ला गेलेलं असतं. मग तेव्हा आम्ही समजून घेत होतो की नाव इट इज ऍट मॅक्स पीक पिरियड मध्ये. मग त्यानंतर टेम्परेचर पुन्हा सडन सावकाश 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 नॉर्मल होत जातो. आता काय व्हायलेलं आहे, नावडेज इट इज समथिंग लाईक दिस, ह्याला म्हणतो ऍबनॉर्मल, नॉर्मल नाही. हा म्हणजे सडनली पाऊस धो 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 4-5 दिवस पडलं मग निघून गेलं, किंवा सावकाश, हे म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग. हा जो आहे तो नॉर्मल पॅटर्न होता आधी, ऑल इज वेल कंडिशन. नाउडेज बिकॉज ऑफ ग्लोबल वॉर्मिंग एक दोन प्रकारच्या ऑब्झर्वेशन, एकदमच अचानकच येणं आणि निघून जाणं, किंवा सावकाश येणं निघून जाणं, ह्याला म्हणतात आपण काय म्हणू शकतो, इफेक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग किंवा ऍबनॉर्मल. मग नॉर्मल असणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टी जगामध्ये. जर जगामध्ये सगळ्या गोष्टी नॉर्मल असतील तर त्याचं अनालिसिस करायला आपल्याला सोपं जातं. का? तर त्याचं अझम्पशन आपल्याकडे, त्याच्या बेसिसवर आपण नॉर्मल आहेत गोष्टी असं कन्सिडर करून काय केलेलं आहे, आपण पुढचं अनालिसिस जे आहे ते डिफाईन केलं गेलेलं आहे. आपला जर आपण क्लासरूम जरी बघितला तर तो नॉर्मल असतो. क्लासरूम जो आहे तो आपल्याला नॉर्मल असतं. आता कसं नॉर्मल,
आपला क्लासरूम नॉर्मल कसं, आता मी समजा तुमचे मार्क घेतले तर सरासरी मार्क किती असतं 50%, बरोबर. मग 50 अधिक 10 म्हणजे 60, 50 वजा 10 म्हणजे 40. ओके, 50 40 ते 60 किंवा मी असं कन्सिडर करूया आपण, 60 70 50 कळतंय. तर आपल्या वर्गात जर आपण मार्क बघितलं किंवा एक समजा बीएससी थर्ड इयरचा जो आहे डिस्ट्रीब्युशन, सॅम्पल मोठा लागतो युजुअली आणि जनरली पॉप्युलेशन मोठा असतो, तर 50 ते 70 मध्ये मार्क मिळवणाऱ्यांची संख्या जास्त असते, ते सेंटरला असतात, त्यांचा क्राऊड जो असतो तो जास्त असतो, त्यांची संख्या जी असते ती जास्त असते, बरोबर. नॉर्मल वर्ग असेल तर 70 ते 80 त्यांची संख्या कमी असते ऍज कम्पेअर टू, बरोबर. 80 च्या वर अति हुशार ते पण कमी असतात. आता इथं 90 च्या वर अजून कमी 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 असतात ना. वर्ग जर आयडल असेल तर पुन्हा 50 ते 40 त्यांची पण संख्या ह्या ऍव्हरेज पेक्षा कमी असते, 40 पेक्षा कमी. अति ढ हुशार अति ढ पोरं पण कमी असतात, अति अति हुशार विद्यार्थी पण कमी असतात. ओके, मीडियम ऍव्हरेज. मग हा झाला आपला क्लासरूम मार्क वाईज डिस्ट्रीब्युशन, असंच असतं की नाही. म्हणजे अति हुशार लोकांची संख्या पण कमी, अति ढ किंवा अति आळशी म्हणतो मी, अति आळशी लोकांची पण संख्या कमी. मधले जे असतात ते ऍव्हरेज, कॉमन मॅन. कॉमन मॅन म्हणजे माझ्या पॉप्युलेशन मध्ये नॉर्मल असायला पाहिजे, सगळ्या गोष्टी थोड्या बहुत प्रमाणात असायला पाहिजे, म्हणजेच तो माझा झाला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. नाही तर आजकालचे ट्युशन मधले जे आहेत, ट्युशन ट्युशन मधला पॉप्युलेशन कसा असतो, असा असतो. मॅक्झिमम लोक अति हुशारच का, 10th-ला 90% असेल तर ट्युशनला ऍडमिशन, नाहीतर नाही. मग तिथं नॉर्मल असतील का, ढ विद्यार्थी येतील का, नाही. मग तो नॉर्मल पॉप्युलेशन माझा नाहीये, तो नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो करणार नाहीये. सो दिस इज समथिंग कॉल्ड एज नॉर्मल आणि ऍबनॉर्मल. थोडं मी जजमेंट तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला, मग रिअल लाईफ मध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिकल करत असतो तेव्हा तुम्हाला कळेल की डेटा नॉर्मल कसं आहे, की नॉर्मल मध्ये सगळ्या गोष्टी यायला पाहिजे, ऑल इज वेल कंडिशन आपल्याला एक्झिस्ट व्हायला पाहिजे. सो दिस इज समथिंग कॉल्ड एज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. अजून नॉर्मल डिस्ट्रीब्युशनवर बरंचसं बोलण्यासारखं आहे, पण टाइम लाईन मुळे तेवढंच आता आपण एक्सप्लेन करू शकतो. ना टेस्टिंग हायपोथिसिस बघा, टेस्टिंग हायपोथिसिस आपण थोडस ह्याच्यावर डिस्कशन केलेलं, रिव्हिजन घेतलेलं. ना हियर वी वॉन्ट टू टेस्ट द इक्वॅलिटी ऑफ पॉप्युलेशन मीन्स, इक्वॅलिटी ऑफ पॉप्युलेशन मीन्स, हेन्स द नल हायपोथिसिस इज गिव्हन बाय देर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन द ट्रीटमेंट. जे ट्रीटमेंट आहेत त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सिग्निफिकंट डिफरन्स नाही आहे. आता सिग्निफिकंट डिफरन्स म्हणजे काय हो, सिग्निफिकंट डिफरन्स म्हणजे काय, एखादं उदाहरण डिफरन्स आणि सिग्निफिकंट डिफरन्सचा. एखादा विद्यार्थी मायनर डिफरन्स. हॅलो, सपोज वन ऑफ द स्टुडंट गॉट अ 60 मार्क अँड अनदर स्टुडंट गॉट 62 मार्क, कॅन वी से दॅट इज देअर सिग्निफिकंट डिफरन्स? नो सर. नो, बरोबर. इफ वन स्टुडंट गॉट 60 मार्क अँड अनदर स्टुडंट गॉट 70 मार्क, कॅन वी कॉल इट एज अ सिग्निफिकंट डिफरन्स? एका विद्यार्थ्याला 60, दुसऱ्या विद्यार्थ्याला 70. येस, ओके. मग किती डिफरन्स असेल, किती डिफरन्स असेल तर मी तो सिग्निफिकंट डिफरन्स म्हणणार. म्हणजे तुम्ही 62 म्हटलं सिग्निफिकंट डिफरन्स नाही, 63 नाही, 64 आहे, 65 आहे, असं कसं? म्हणजे किती डिफरन्स असायला पाहिजे तर तो सिग्निफिकंट होतो. हे कोण सांगतं आपल्याला? अमाऊंट ऑफ व्हेरिएबिलिटी किती आहे तो सांगतो नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ओके, आता तुम्ही नॉर्मल डिस्ट्रीब्युशन माझ्या जर ब्रॉडर दिसत असेल तर तुम्हाला जगात जेवढे काही स्टँडर्ड आहेत ना, स्टँडर्ड आता जगात स्टँडर्ड कुठले कुठले आहेत,
ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशरचं स्टँडर्ड आपल्याला माहितीये की एका रेंज मध्ये एवढं ते एवढं ब्लड प्रेशर असेल तर डॉक्टर काय म्हणतो, हा ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. बरोबर, म्हणजे इथून इथपर्यंत हे जे आहेत ते नॉर्मल लोक, हे नॉर्मल लोक, ह्याच्या वर गेलं हाय, 80 वर गेलं अजून हाय. मग ह्या रेंज पासन, आता हा कॉमन मॅनचा आहे ना आपला, आपला आपण इतर राहतो ना, हे कॉमन मॅन आपला घर, इथनं खाली गेलं ब्लड प्रेशर लो, त्याच्या अजून खाली गेलं व्हेरी लो, म्हणजे ऑक्सिजन लावायची वेळ आली. मग हे डॉक्टरांना कोणी दिलं की बाबा, डॉक्टरला कोणी सांगितलं की एवढ्या रेंजमध्ये असेल तर ते माणूस नॉर्मल आहे, ह्या रेंजच्या बाहेर गेलं तर त्याचा हाय झाला, ह्या रेंजच्या बाहेर गेलं तर तो लो झाला. कोणी सांगितलं? ब्लड प्रेशर झालं, युरिनचे आहेत, अजून काय शुगरचे आहेत, बरेचसे डॉक्टर आजकाल विदाउट रिपोर्ट काही कळताच करताच येत नाही. ओके, तुम्ही बघितलं हॉस्पिटलाइज झालं कोणी, पुणे कोणी पण सिरियसली कधी तुम्ही हॉस्पिटलला एक्सपिरियन्स केला असेल तर डॉक्टर म्हणते पहिला रिपोर्ट येऊन द्या मग मी बोलतो. मग ते रिपोर्ट मध्ये जे काही दिलंय स्टँडर्ड, नॉर्मल आहे, अबनॉर्मल आहे, ओके, किंवा माझं वेट जे आहे ते ओव्हर वेटेड आहे, लो वेटेड आहे, हे कुठनं आलं स्टँडर्ड? जगाला कोणी दिलं प्रत्येक स्टँडर्ड? कॅन एनीबडी? द आन्सर इज ऑन बोर्ड. कोणी दिलं जगाला सगळे स्टँडर्ड? कोणते? अरे बाबांनो, कोणी दिले ह्याचा अर्थ स्टँडर्ड? सगळे व्हॅल्यू जे आहेत ना, रेंज व्हॅल्यू कोणी दिले? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. स्टॅटिस्टिशियनने दिले, नॉर्मल डिस्ट्रीब्युशनने दिले. व्हेरी गुड, द आन्सर इज अ नॉर्मल डिस्ट्रीब्युशनने दिलेत. जगात कुठलाही स्टँडर्ड घ्या उचलून, म्हणजे नॉट ओनली इन मेडिकल सायन्स, एनिथिंग, जिथं रेंज व्हॅल्यू दिलाय जगाला की हे तुम्ही स्टँडर्ड कन्सिडर करायचं, ते कुठनं कॅल्क्युलेट झाले तर ते नॉर्मल डिस्ट्रीब्युशन वरनं कॅल्क्युलेट झालेले आहेत. त्यामुळं स्टॅटिस्टिशियन जे आहेत ते सगळ्या ठिकाणी आहे. स्टॅटिस्टिशियन्स आर एव्हरीवेअर, नॉट ओनली इन मेडिकल सायन्स. आणि मी हे माझ्या एका पीपीटी मध्ये पण सांगितलेलं आहे, वी आर एव्हरीवेअर. आणि आपण एवढे महत्वाचे काम करतोय, जगाला आपण स्टँडर्ड देण्याचं काम करतोय. मग पुन्हा माझा जो प्रश्न होता की किती डिफरन्स असेल तर आपण ते कन्सिडर करायचं, त्याचं उत्तर मला कोण देत असतं? तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन देत असतं. म्हणून नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं अझम्पशन खूप महत्वाचं आहे. आता ह्या लिमिटच्या बाहेर गेला, ह्या लिमिटच्या बाहेर गेला, मग तो डिफरन्स कन्सिडरेबल असतो, अदरवाइज दॅट इज ओके काइंड ऑफ डिस्ट्रीब्युशन. ओके, त्यामुळे माझं सांगण्याचा हेतू काय, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन जो आहे तो खूप म्हणजे खूप काय म्हणतो आपण, इम्पॉर्टंट असा एक डिस्ट्रीब्युशन आहे. आणि त्याला समजून घेण्यासाठी ओके फक्त नोट्स वाचून चालत नाही, तर त्याच्या रिलेटेड थोडे ऍडिशनल बुक्स वाचावं लागतील, इंटरनेटवर त्याच्याबद्दल थोडं सर्च करावं लागेल. ओके, जे एक्सपर्ट, व्हेरियस एक्सपर्ट आहेत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले, त्यांनी नॉर्मल डिस्ट्रीब्युशनला कसं बघितलंय, कसं लिहिलंय, ओके, त्यांचं इंटरप्रिटेशन काय आहे, ह्याचा थोडासा अभ्यास केला तर एक गोष्ट मात्र पक्क आहे, ज्याला स्टॅटिस्टिक्स मध्ये खूप मोठ्या हाय लेवलला जाऊन बसायचं आहे, करिअर करायचं आहे, एक ओळख निर्माण करायची आहे, देन फॉर दॅट फेलो, त्या लोकांना नॉर्मल डिस्ट्रीब्युशन समजून घेणं हे कंपल्सरी आहे. आणि ते समजून न घेता फक्त त्याला मला एक्सप्लेन करता आला तरच मी आयुष्यात पुढे जाऊ शकतो, अदरवाईज नाहीये. आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन जोपर्यंत आपण सेल्फ स्टडी करत नाही तोपर्यंत कळत नाहीये. इट इज अ ह्यूज थिंग, खूप म्हणजे खूप महत्वाचा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे. सो ओके, आता मग हे डिफरन्स जे आहे ते सिग्निफिकंट आहे की नाही हे चेक करायचं काम आपण आता करणार आहोत. मग इथं हायपोथिसिस ऑफ नो डिफरन्स, नल हायपोथिसिस म्हणजे हायपोथिसिस ऑफ नो डिफरन्स. नो डिफरन्स म्हणजे नेहमी तिथं इक्वल साइन येत असत. ओके, ओके, मग अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस काय होतं? अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस इज नथिंग बट अ लॉजिकली अपोजिट टू नल हायपोथिसिस. मग इथं काय असणार आहे? इथं ऍटलिस्ट वन ट्रीटमेंट इफेक्ट इज डिफर सिग्निफिकंटली. म्हणजे हे जे ट्रीटमेंट आहेत ना, ह्यातला कुठला तरी एक ट्रीटमेंट जो आहे तो खूपच वर आहे,
म्हणजे एकाचा इफेक्ट खूपच जास्त आहे किंवा एकाचा इफेक्ट खूपच कमी आहे असं आपण कन्सिडर करतो. म्हणजे याचा अर्थ तिन्ही वेगळे वेगळे आहेत असंही त्याचं मिनिंग होतं. पण लिहिताना सायंटिफिकली आपण लिहिताना काय लिहिणार, ऍटलिस्ट वन ट्रीटमेंट इफेक्ट डिफर सिग्निफिकंटली. ओके, हे असं आपण लिहायचा प्रयत्न करतोय. ओके, ऑलरेडी उशीर झालाय असं सरांनी म्हटलेलं आहे. होपफुली मी जे आज शिकवलं ते कळालं असेल. 31 जणच राहिले, 20 जण गडप आहेत. ऑलरेडी 1:30 वाजले, 1:40 वाजले. अरे वा, सांगायचं ना सर उशीर झाला म्हणून आज. ओके चालेल, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला बघूया आपण. थांबू की नाही? सुजित, सुजित.